त्या करंडकावरती कोणता संघ आपलं नाव करणार, चॅम्पियन होणार कोणता संघ या CPL 2019 परवा 6व्याचं, अर्थात सिमेंट प्रीमियर लीग, सिमेंटचा प्रीमियर लीग 2019 आपण अनुभवत आहात. ओमकार स्ट्रायकर्स, ओम फायटर्स, सन ऑफ पीचेस, मराठा वॉरियर्स, दिनेश इलेव्हन, मुंबई ब्लास्टर, युवा टायगर आणि स्टार ऑफ सिटी, अशा प्रकारची 8 मातब्बर संघ या संपूर्ण क्रीडा मालिकेत आपल्याला पाहायला मिळतात. यस, पंचांचा इशारा होतो पहिल्या सामन्याला, इथे मात्र सुरुवात होत असताना पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित हिरा या परळचा रवी चेन्नवनकर, अर्थातच लारा. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील ठाकूर सर, वैभव ठाकूर सर. मी मात्र दिनेश इलेव्हन संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मुकेश सज्ज होतात स्टार्टिंग एंडला, तर गोलंदाजी माकवर अनिकेत सज्ज होत, मुकेश मकवाना यांचा बॅकफुटला येतात. पहिला चेंडू कव पॉईंटच्या दिशेने कट केला जातोय. तसंच मुंबईमधील अनेक मैदानं आपल्याला पाहायला मिळतात, त्याचपैकी हे एक मैदान दक्षिण मध्य मुंबई असेल अथवा दक्षिण मुंबई या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतात ते बंद ग्राउंडचं क्रिकेट. आणि याच प्रकारचं एक मैदान नरे पार्कचं हे मैदान. यावेळी मात्र अखुटपत्या चेंडूचा बॅकफुटला येत आहे, तर वेट ट्रान्सफर केला जात आहे आणि गॅप इथे मात्र शोधून काढला जातोय, भेदून काढला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. पंचांच्या इशाऱ्याकडे आम्ही जरूर पाहणार आहोत. यस, पंच रवी चेंडवनकर आमच्याकडे इशारा करत आहे, 2 धावांसाठीचा फटका. यावेळी निश्चितच जो एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या इथे जो गॅप होता तो भेदण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. घोषांकित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मी निश्चितच उल्लेख केला दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई या परिसरात अनेक बंद ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात आणि हे बंद ग्राउंडचं क्रिकेट मुंबईमध्ये जास्त खेळलं जातं, कारण की मुंबईमध्ये तेवढेसे मोठे मैदान आपल्याला पाहायला मिळत नाहीत. परंतु या जेव्हा जेव्हा या बंद ग्राउंडचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, फलंदाजांचं शॉट सिलेक्शन हे तितकंच महत्त्वपूर्ण ठरत असतं आणि अनेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की समोरच्या दिशेने षटकार चौकार प्राप्त होण्याची संधी जास्त असते, त्यामुळे फलंदाजांना इथे प्रयत्न करावा लागेल तो जास्तीत जास्त व्ही शेपमध्ये खेळण्याचा, कारण की व्ही शेपमध्ये जर फटके खेळले गेले तर निश्चितच जर जास्तीत जास्त धावा पटकावता येतील. यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतं काही गती परिवर्तन, स्लोअर बाउन्सरचा उपयोग केला जातोय. निश्चितच पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन इन क्रिकेट असं नेहमीच म्हटलं जातं, त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, गती परिवर्तन केला जातोय. तर मुकेश मकवाना आणि प्रथमेश ही जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र हाफ वॉली चेंडू होता, एक चांगली संधी होती परंतु ही संधी हुकली जाते, नामी संधीचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. यास बॅटची एज घेतली जाते, इनसाइड एज घेत चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये ते ट्रॅव्हल होतोय. एका धावे निश्चित धाव फलक पुढे सरसावेल, धाव फलक जाईल तो यावी 4 या धावसंख्येवरती. निश्चित हाफ वॉली चेंडू होता, एक खराब चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये दिला गेलेला चेंडू, परंतु टायमिंग इथं जुळलं जात नाही. मित्रांनो, निश्चितच नवीनच खेळपट्टीवर आले दोन्ही फलंदाज, त्यामुळे निश्चितच फुटवर्क आता अजूनही त्यांचं तितकंसं चांगलं जुळताना पाहायला मिळत नाही आहे, अजूनही खेळपट्टीचा अंदाज आलेला नाही आहे, त्यामुळे थोडंफार सेट झाल्यानंतर निश्चितच या अशा प्रकारच्या चेंडूचा चांगला समाचार घेता येईल. यावेळी वेल लेफ्ट केला जातोय, व्हाईट बॉल जाईल या अंदाजामध्ये फलंदाजांनी जरूर वेल लेफ्ट केला आहे, परंतु कौतुक करावा लागेल गोलंदाजाचं, अचूक लाईन इथे हाताळली गेली, अवे फ्रॉम द बॉडीची ही लाईन आपल्याला पाहायला मिळाली, ज्या लाईनच्या माध्यमातून निश्चितच फलंदाजाला इथे बीट केलं जात आहे. या दरम्यान षटक्रमांक पहिलं समाप्त होतोय. मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांच्या मदतीसाठी सांगेन, 5 चेंडूंचं हे पहिलं षटक असणार आहे, सर्व षटकं असणार आहेत याची नोंद घ्यायची, त्यामुळे निश्चितच 5 चेंडू झाल्यामुळे पहिलं षटक इथे मात्र घोषित करण्यात आलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, तर निश्चितच एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी गोलंदाज अनिकेतने जरूर करून दिली आहे मराठा वॉरियर्स या संघासाठी. निश्चितच 5 चेंडूंचं एक षटक, अशा प्रकारची 4 षटकं, अर्थात 20 चेंडूंचा हा रणसंग्राम असणार आहे एका डावामध्ये. 20 चेंडू अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वात जर पाहायचं झालं तर 20 चेंडूंमध्ये अनेक विक्रम होताना आपण पाहिले आहेत, जास्तीत जास्त धावा होताना देखील पाहिले आहेत. आणि नरेबर्गचं मैदान कोण विसरेल, या मैदानाला इतिहास पण तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. या मैदानात अनेक मोठमोठे हायस्कोरिंग सामने देखील आपण पाहिले आहेत, परंतु हे देखील विसरून चालणार नाही. बंद ग्राउंडचं क्रिकेट नेहमीच विशेषतः आकर्षक तेव्हा होत असतं जेव्हा लो स्कोरिंग सामने होत असतात, त्यामुळे निश्चितच जरी सामन्यांमध्ये स्कोर कमी झाला असेल तरी देखील त्या सामन्यांमधील चुरस आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या सर्वच नवीन जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांच्या रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं मी हार्दिक स्वागत करेन. या वी गोलंदाजी माकवर, नवीन गोलंदाज पंकज स्वयं चेंडूने इथे मात्र सुरुवात केली जाते. यस, पंच आमच्याकडे वळत आहेत, आपले दोन्ही हात उंच करून स्वयं चेंडूची घोषणा केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवरून पंकज सज्ज होतील,
मुकेश साठी यावेळी मात्र मोठा फटका येतोय यस लॉन्ग ऑफच्या दिशेने. पाहू झेल होऊ शकेल की नाही. झेल मात्र डिपला जातोय आणि पहिला विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळत आहे. मुकेश मकमाना यांची इनिंग इथे संपुष्टात येते. यावेळी मात्र हाफ वॉली चेंडू होता, काहीच फ्लाईट दिली होती चेंडूला, परंतु त्या चेंडूमध्ये तितकीशी गती प्रदान केली नव्हती आणि याचाच फायदा झाला. लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सिधा चेंडू सरळ जाऊन विसावला तो लॉन्ग ऑफच्या हातामध्ये. पहिला विकेटचं पतन होताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. पहिला धक्का मिळतो तो यावेळी दिनेश इलेव्हन या संघाला. निशिदा नाणेफेक जिंकत जो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आत्तापर्यंत तरी तो त्यांच्या या बाजूने जाताना पाहायला मिळत नाहीये. कारण की पहिलं षटक असेल त्या षटकात अत्यंत इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळाला तो म्हणजेच अनिकेतच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र पंकजने देखील चांगली सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. बघूया कोणता फलंदाज नवीन खेळपट्टीवरती जाईल तो जागा घेण्यासाठी. अर्थात मुकेश मकमाना यांची गरज असणार आहे ती पार्टनरशिप बनवण्याची, पार्टनरशिप करण्याची. कारण छोट्या छोट्या पार्टनरशिप या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतात आणि याच छोट्या छोट्या पार्टनरशिप हे मोठ्या लक्ष्यापर्यंत घेऊन जात असतात. सेट करायचं टार्गेट आणि एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीच्या दिशेने जातील ते तन्मय मोरे. निश्चितच प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये आपल्याला हे दृश्य अनेक वेळा पाहायला मिळतात. दोन सख्य बंधू देखील वेगवेगळ्या संघांमधून एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहिलं असतात, परंतु याच वेळी देखील अशीच बंधूंची एक जोडी आपल्याला पाहायला मिळते. तन्मय मोरे आणि अनिकेत मोरे या दरम्यान पुन्हा एकदा एक लॉफ्टेड फटका पाहायला मिळतो. यावेळी मात्र झेल सुटला जातोय, चूक घडली जाते. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र आपल्याला नेहमीच माहिती आहे क्रिकेटमध्ये, जे नेहमीच अपनावलं जातं, ज्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. परंतु या कॅच सोडणं आणि ते देखील मोक्याच्या क्षणी मोठमोठ्या फलंदाजांच्या झेल सोडल्यावर काय कितपत तो फलंदाज उपद्रव करतो हे वेळोवेळी आपल्याला या क्रिकेटने दाखवलंय. तर पाहूया यावेळी मात्र इथे जीवदान प्राप्त होते ते प्रथमेश यांना. दोन धावा देखील इथे घेतल्या जात आहेत. त्या दरम्यान यावेळी मात्र डाऊन द लेगची लाईन हाताळली जाते. पंच निश्चितच आमच्याकडे वळतील, स्वयं चेंडू घोषित करतील. यस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे पालन केलं जात आहे. स्वयं चेंडूच्या माध्यमातून एकेरी धाव धावसंख्येत जरूर ऍड होईल. धावसंख्या जाईल ती यावेळी 8 या धावसंख्येवरती. यावेळी शॉर्ट ऑन पूल केला जातोय वाडीश लॉंगन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जदवर चेंडूची फेक केली जाईल. तद्वर मात्र एकेरी धाव इथे कम्प्लीट केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. होईल ती 9 रन्स ऑन द बोर्ड विदाउट माफ करा पर लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी मात्र दोन बंधूंमधील ही जुगलबंदी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरून पंकज मोरे यांना पाहू तर त्यांचाच बंधू. फलंदाजी मार्कवरती आपल्याला स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल डावकुऱ्या त्याचा तनय मोरे. क्लीन अँड नीट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. थेट लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे या संपूर्ण स्पर्धेचा www.tenniscricket.inच्या माध्यमातून. इंडियाज फर्स्ट टेनिस क्रिकेट वेबसाईट आपण ज्याला पाहत असतो नेहमीच. सुरेख फटका यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढला जातोय. हाफ वॉली चेंडू होता, इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु नशिबाची इथे 7 जरूर मिळते. ज्या ठिकाणी केवळ एकच धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी ते मात्र 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत आहे. तर मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिजे झाली तर मैदानाच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि वृक्षांचा कधी फलंदाजाला तर कधी गोलंदाजाला फायदा होत असताना पाहत असतो. पुन्हा एकदा हाफ वॉली चेंडू होता, यावेळी खेळून काढला जातोय. मिड ऑफच्या दिशेने एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार नाहीये. तर एकाच धावेवर इथे समाधान मान दिलं आणि षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त होताना पाहायला मिळेल, संपुष्टात येईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलक्यावरती 12. निश्चितच या षटकात मात्र जरा धावसंख्येचा ओघ, धावसंख्येची गती जरूर वाढली गेली असेल, परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये. एक विकेट देखील मिळवण्यात यश प्राप्त केले ते पंकज मोरे यांनी. आपल्या फिरकीच्या अस्त्रात जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या धावफलक्यावरती 12. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ गुड लेन स्पॉट पिच केल्यानंतर बॅकफूटला येत आहेत. तर पूल केला जातोय. निश्चितच काहीसा झेल घेण्याचा प्रयत्न यावेळी देखील होता, परंतु तो देखील सुटला जातोय. काहीसा क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला अनेक चुका पाहायला मिळत आहेत. झेल
षटकात देखील पहिल्या चेंडूवरती जल सुटला जातोय. त्याने ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, ज्या प्रकारचं फुटवर्क त्याने पाहायला मिळतं, फ्रंट फुटवरचे फटके असतील, यावेळी बॅकफुटवरचा फटका असेल, निश्चितच एक प्रॉमिसिंग स्टार्ट त्यानेकडून आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच कॉन्फिडन्स त्याचा पाहायला मिळतो त्याच्या या टायमिंग मधून. मात्र निश्चितच खोलपाचा चेंडू स्टिअर केला जातोय पॉईंटच्या दिशेने. निश्चितच थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू कलेक्शन केला जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तद्वर मात्र दुहेरी धाव इथे धावून पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथे पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगला ताळमेळ आणि दोन धावांच्या मध्ये तीन धावफलक जसं पाहायचं झालं तर 16 धावांवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाला. षटकाची सुरुवात मात्र चांगल्या प्रकारे झाली होती म्हणजे दिनेश लिमन या संघासाठी. धावांचा ओघ आता मात्र त्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. मागील षटकात चांगलीच आपण पाहिलं, चांगली फटकेबाजी केली ती म्हणजे त्याने. आणि सिद्धच मोठा फटका जरूर आलेला नाही आहे, परंतु एकेरी दुहेरी धावांच्या मध्ये तिने धावसंख्येला ते आकार दिला जातो. यावेळी फुलटॉस चेंडू होता, पुरेसा फायदा घेऊ शकलेले नाही आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. यस नो यस नो यस नो यांचा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. ताळमेळची काहीशी कमतरता, परंतु अंतिम क्षणी मात्र आपल्या क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू मात्र परत येत आहेत आणि एकाच धावेवर ते मात्र समाधान मानलं जात आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा रनिंग बिटवीन द विकेटचा विषय येत असतो आपल्याला माहिती आहे यस नो आणि वेट या तीन शब्दांना अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त होत असतो. या तीन शब्दांचा जर योग्य ताळमेळ जुळला गेला तर आणि तरच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट साधलं जाऊ शकत असतं. यावेळी स्ट्राईक मात्र रोटेट होते. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन देखील आपण खेळपट्टीवरती पाहत आहे. सिद्धच हे कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा गोलंदाजा समोर येत असतं प्रत्येक क्षणी मात्र त्याला आपली लाईन लेंथ बदलावी लागत असते. यावेळी मोठा फटका येतोय, टॉप एज घेतली जाते चेंडूची. चेंडूने हवे दोन चौसळ घेतली आहे, गोलंदाज स्वतः चेंडू खाली आहे. यावेळी मात्र झेल घेण्यात यशस्वी ठरतायत, कोणत्या प्रकारची चूक नाही. मागील जरूर याच फलंदाजाचा झेल याच खेळाडूकडून सुटला होता, परंतु आपल्या गोलंदाजीवर कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. धक्का क्रमांक दुसऱ्या विकेटचं इथे पतन होताना पाहायला मिळत आहे. दिनेश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून निश्चितच धक्का लागवला जातो. यावेळी गोलंदाज अक्षय लोके यांच्या माध्यमातून निश्चितच एक चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिस हिट स्ट्रोक आपण पाहिला, टॉप एज घेतली गेली, चेंडूने उंच हवेत उसळी जरूर घेतली, परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडू खाली गेले, अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अंतिम क्षणी झेल घेण्यात यशस्वी ठरले. निश्चितच विकेट जर वारंवार येत राहिले तर निश्चितच धावसंख्येची जी गती आहे त्या गतीवर देखील लगाम लागवण्यात यशस्वी ठरतात गोलंदाज. आणि खऱ्या अर्थाने जर धावसंख्येच्या गतीवर लगाम लागवायचा असेल तर विकेटच्या शिवाय विकेट तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होतील. यावेळी मिलिंद भंडारे. मित्रांनो, मुंबई म्हटलं की मुंबईमध्ये अनेक प्रकारचे क्रिकेटचे आवर्तन आपण पाहत असतो. निश्चितच ओपन टेनिस क्रिकेट असेल, बॉक्स टेनिस क्रिकेट आपण नेहमीच पाहत असतो, लेदर बॉलचा क्रिकेट असेल अथवा प्लास्टिक बॉलच्या देखील क्रिकेट आपल्याला अनुभवता येतं. म्हणूनच निश्चितच मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जात असतं. या संपूर्ण भारतवर्षात मुंबईकडे क्रिकेटची पंढरी म्हणून पाहिलं जात असतं. आणि मुंबईच्या प्रत्येक खेळाडूच्या DNA जणू काही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं. यावेळी बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. निश्चितच पंचांकडे अपील करण्यात येते. पंच रवी चेंदमनकर यांचा निर्णय कोणत्या प्रकारचा आलेला नाही आहे. दरम्यान निश्चितच कशी अपील करण्यात आली होती गोलंदाजाकडून. यष्टांना जरूर चेंडू आदळला होता, परंतु पंचन ही दाद फिटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते आणि एका धावच्या मदतीने जर धावपलक पाहायचा झाला तर जाऊन पोहोचला यावी 18 या धावसंख्येवरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती लागवल्या जातात. मित्रांनो, शेवटचं षटक यानंतर असणार आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय, 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा सगळ्यांच्या आठवणीत आणून देईन तो म्हणजे आजचा एक नवीन नियम. चार षटकांचा असणारा सामना, प्रत्येक षटक हे केवळ 5 चेंडूंचं असणार आहे. याची नोंद प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक रसिकांनी आणि प्रेक्षकांनी घ्यायची आहे. आज अनेक सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळेच आयोजकांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. निश्चितच या निर्णयामुळे काहीसा वेळ जरूर आपली बचत होणार आहे वेळेची. निश्चितच पर्याप्त सूर्यप्रकाशात संध्याकाळपर्यंत आपल्याला संपूर्ण स्पर्धा व्यवस्थितरित्या आटोपत घेता येईल. जरूर तीन षटकांचा खेळ ते समाप्त झाला आहे.
दिनेश इलेवन या संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता तो निर्णय काहीसा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तितकासा त्यांच्या पारड्यात पडताना पाहायला मिळत नाहीये. निश्चितच चांगली सुरुवात जरूर केली गेली होती ती म्हणजेच मराठा वॉरियर संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारचं षटक पहिलं हाताळलं गेलं केवळ 4 धावा खर्च केला. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती पंकज यांनी दुसऱ्या षटकात आपल्याला विकेटचं पतन करून दिलं, आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावांचा ओघ येत राहिला. दुहेरी एकेरी धावांच्या माध्यमातून फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला परंतु मोठा फटका अद्यापही कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. आणि हा मोठा फटका जर पाहायचा असेल खेळायचा असेल तर निश्चितच समोरच्या दिशेनेच खेळावा लागणार आहे. व्ही शेपमध्येच आपल्याला षटकार आणि चौकारांची बरसात मिळू शकते, षटकार आणि चौकार प्राप्त केले जाऊ शकतात. त्यामुळे निश्चितच जास्तीत जास्त व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून राहील. यावेळी नवीन गोलंदाज शेवटचा षटक घेऊन गौरव यानंतर चांगला फटका येतो आहे. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता बॅकफूटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर खेळला गेलेला हा पूल सक्सेसफुल होतोय. जर 2 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या जात आहेत, अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तो यावी 20 या धावसंख्येवरती. तने पुन्हा एकदा स्ट्राइकिंग एंडला. यावेळी मात्र प्रेशर पाहायला मिळतं, काहीसं दडपण गोलंदाजावरती. लाईन इथे मात्र भरकटली जाते, डाऊन द लेगची ही लाईन हाताळली जाते. स्वर चेंडूचा जरूर इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव धावसंख्येत ऍड होईल. धावसंख्या जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहे कॉट बिहाइंड अर्थातच बॅटची एज घेतली जाते आणि जल्लोष आपण पाहतोय गोलंदाजांच्या माध्यमातून की जिथे मात्र मोठा मासा गळ्याला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तने जो चांगली हिटिंग करत होता चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत होता, चांगल्या टायमिंगच्या बॅटमधून पाहायला मिळत होता, त्या तनयची इथे तर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज गौरव पाहायला मिळतात. निश्चितच एक खराब चेंडू होता परंतु क्रिकेटमध्ये असं अनेक वेळा हे दृश्य पाहायला मिळत असतं. कधी कधी खराब चेंडूंवरती देखील गोलंदाज विकेट मिळून जात असतो तर कधी कधी चांगल्या चेंडूंवरती देखील फलंदाज षटकार चौकाराची आतिषबाजी करत असतात. निश्चितच मित्रांनो क्रिकेट हा खेळच आपल्याला पाहायला मिळत असतो, तो अनिश्चितचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. या खेळात कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन करणं कोणत्याही प्रकारचं अंदाज वर्तवणं हे नेहमीच मूर्खपणाचं ठरवतात आणि त्याच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच एक खराब चेंडूवर का होईना परंतु फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकाकडे स्कोर कार्डवरती जर नजर टाकायची झाली तर निश्चित 3 गडी बाद झालेत, 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असणार आहे मित्रांनो, याची नोंद घ्या. केवळ 5 चेंडूंचा षटक असणार आहे प्रत्येक षटक. 3.2 षटकांचा खेळ समाप्त झाला, शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या डावातील. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती स्ट्राइकिंग एंडला आपण पाहणार आहोत सतीश फणसेकर यांना. पाहूया सतीश आपल्या अनुभवाचा कितपत उपयोग करतायत. लोअर मिडल ऑर्डरचा असणार आहे फलंदाज आपण पाहतोय. आणि निश्चितच आपण जेव्हा जेव्हा लोअर मिडल ऑर्डरकडे पाहत असतो प्रत्येक संघ त्या ठिकाणी मात्र आपला सर्वाधिक चांगला हिटर ज्याची निश्चितच ज्याच्याकडून अपेक्षा असतात नेहमीच धावसंख्येला गती देण्याची असे फलंदाज ठेवत असतो. यावेळी मात्र सतीश यांच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची आउटसाईड इज घेतली गेली आणि स्लिप कॉर्नरला अर्थातच शॉर्ट थर्डमन क्षेत्रामध्ये आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतो. ज्या ठिकाणी मिळणार आहे ती केवळ एकेरी धाव, डिक्लेअर स्वरूपात मिळणारी एक धाव. धावसंख्येत जरूर ॲड होईल, धावफलक जाईल तो यावी 22 या धावसंख्येवरती. दिनेश इलेवन विरुद्ध मराठा वॉरियर्स यांच्यामधील ही लढत यांच्यामधील ही रंगत आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, खेळा जातोय परंतु निश्चितच एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. तोच धावांवर कदाचित समाधान मानावं लागेल, 7 नशिबाचे इथे मिळालेले नाहीये ज्या प्रकारचा फटका होता परंतु 2 धावा निश्चितपणाने प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जरूर पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो यावेळी 24 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या डावातील शफल झाले होते फलंदाज आणि नवीन नियमानुसार आपल्याला पाहायला मिळतं जर डिलिव्हरी करण्याच्या आधी फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर शफल होत असेल तर लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. याच नियमाचा मात्र इथे उपयोग केला जातो. पंचांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये, एक ग्राह्य धरला जाणार हा चेंडू. सीधा जर शेवटचा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉलने इथे मात्र षटकाची सांगता केली जाते, डावाची सांगता केली जाते. पहिल्या इनिंगचा डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा. तर टार्गेट समोर असणार आहे ते 25 धावांचं, अर्थातच मराठा वॉरियर्स या संघाला येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 4 षटकांमध्ये. निश्चितच माझे गुणलेखक मित्र अनिलजी सरफरे देत असलेल्या माहितीप्रमाणे आपण पाहतोय
बॅटिंग अनालिसिस आणि बॉलिंग अनालिसिस पाहायचं झालं तर निश्चितच दिनेश इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम जो फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. मुकेश दोन चेंडू आणि एक धावांची खेळी आपण पाहिली, त्यानंतर प्रथमेश यांच्या माध्यमातून सहा चेंडू आणि सहा धावांची खेळी पाहायला मिळाली. तनयने मात्र चांगली फटकेबाजी केली, आठ चेंडूंना फेस केले, अकरा धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि शेवटच्या क्षणी अंतिम षटकात मात्र सतीश यांच्याकडून देखील आपल्याला तीन धावांची खेळी दोन चेंडूंमध्ये पाहायला मिळाली. आणि गोलंदाजीकडे जर पाहायचं झालं तर निश्चितच प्रभावित केलं तर सर्वच गोलंदाजांनी, प्रथमतः अनिकेतने ज्यांनी मात्र या इनिंगची सुरुवात केली, निश्चितच चार धावा फक्त केवळ खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर पंकज मोरे यांनी मात्र निश्चितच आठ धावा जरूर खर्च केल्या, काहीसं महागडं जरूर षटक ठरलं असेल तरी मात्र एक विकेट मिळवण्यात, पहिली वहिली विकेट मिळवण्यात पंकज यशस्वी ठरले होते. त्यानंतर अक्षय लोके यांनी मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी केली, सहा धावा खर्च करत एक विकेट त्यांनी देखील मिळवली. त्यानंतर शेवटच्या षटकात गौरव यांनी केवळ सहा धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे निश्चितच आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग अनालिसिस सुंदर इकॉनॉमिकल स्पेल सर्वच गोलंदाजांनी इथे हाताळले, त्याचमुळे काय होईल एका माफक लक्ष्यामध्ये समोरच्या संघाला प्रतिस्पर्धी संघाला इथे रोखण्यात यशस्वी झाले, ते म्हणजे मराठा वॉरियर्स संघ. आता मात्र मराठा वॉरियर्स संघाला विजयासाठी आवश्यक असणाऱ्या त्या केवळ 25 धावा येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये आता त्या चार षटकांमध्ये पाहूया कोणत्या प्रकारचे इथे खेळ केला जातोय.
नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल ओम ईश्वटेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सिमेंट साळ प्रीमियर लीग 2019 पर्व 6वामध्ये पहिला सामना आपण पहा रंगताना पाहायला मिळतो आहे आजच्या दिवसातील. अर्थातच दोन मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, दिनेश इलेव्हन आणि मराठा वॉरियर्स. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच मराठा वॉरियर्स हा संघ. सिद्धच 4 षटकांचा असणारा सामना, प्रत्येक षटक हे 5 चेंडूचं असेल. आपल्या सर्वांच्याच माहितीसाठी 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 13 धावा धावफलकावरती लगावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्या प्रकारचं गडी इथे गमावलेलं नाही आहे. सुरेख फटका इथे पाहायला मिळतो, यावेळी ऑनसाईडच्या दिशेने फ्लिक केला जातोय. बॉन्डाचा चांगला उपयोग केला जातोय. सिद्धच आपल्या मनगडामधील ताकद इथे दाखवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. लोके, अक्षय लोके आणि अनिकेत ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्याचा 5 झाला आहे. निश्चितच यावेळी मात्र मोठा फटका येतोय समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्र आणि पहिल्या विकेटचं इथे पतन होत आहे. निश्चितच खराब चेंडू होता, लोअर फुल्डला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी जरूर होती, त्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला, परंतु अचूक टायमिंग इथे जुळला गेला नाही. हवी तेवढी पॉवर या स्ट्रोकच्या मागे झोकता आली नाही फलंदाजांना, त्याचमुळे काय होणार इथे अनिकेतची इनिंग संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13, अजूनही विजयासाठी लक्ष असणार आहे. समोर येणाऱ्या 2 षटकांमध्ये ते 12 धावांचा, अर्थात येणारे चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडू आणि 12 धावांचं आव्हान. बघूया कशाप्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय की निश्चितच दिनेश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून डिफेंड केलं जात आहे हे टार्गेट, हे लक्ष. निश्चितच लो स्कोरिंग सामना आहे, परंतु हे देखील विसरून चालणार नाही मित्रांनो. बंद ग्राउंडचं हे क्रिकेट असतं, ज्या क्रिकेटमध्ये अनेक ठिकाणी आपण घोषांकित क्षेत्र पाहत असतो, त्यामुळे मोठे फटके तितकेसे पाहायला मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा लो स्कोरिंग सामने देखील तितकेच चुरशीचे होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. भाऊ हा देखील सामना त्याच प्रकारचा होईल की नाही, की निश्चितच फलंदाजी करणारा संघ मराठा वॉरियर्स हे आव्हान अत्यंत सहजरित्या लिलया पार पाडत निश्चितच आपल्या संघासमोर ते अत्यंत महत्त्वपूर्ण 2 गुण मिळून जातो आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती अभिजित. यावेळी निश्चितच चांगला फटका पाहायला मिळतो, बॅकफुटला आले, रूम बनवलं स्वतःसाठी शॉट खेळण्यासाठी आणि पॉईंटच्या दिशेने चेंडूला स्टिअर केलं जात आहे. एकेरी धाव कम्प्लीट केली जाते. निश्चितच एकेरी धाव कम्प्लीट करून स्ट्राईक इथे जरूर रोटेट केली जाते. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले अभिजित. यावेळी मात्र अनिकेतसाठी पुढील चेंडू, अकुटपाचा चेंडू, बॅटची आउटसाइड एज देखील घेतली जाते आणि फलंदाज अनिकेत देखील इथे बाद होतील. सलामीची जोडी इथे मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली आहे या षटकामध्ये, ते म्हणजेच गोलंदाज दिनेश यांनी. मागे षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिलिंद यांनी फलंदाजांना बाद करण्यात यश प्राप्त केलं होतं आणि या षटकाची सुरुवात दिनेश देखील चांगल्या प्रकारे करतायत. दुसऱ्या चेंडूवर जो खतरनाक ठरू इच्छित होता, जो निश्चितच आपल्या संघाच्या विजयामध्ये अडचण निर्माण करू शकला असता, त्या अनिकेतला देखील तंबूच्या दिशेने परतवण्याचं काम हे मात्र दिनेश कोकम इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच सामना मात्र आता काहीसा अत्यंत चुरशीचा ठरेल असं पाहायला मिळत आहे, कारण निश्चितच चेंडू आणि धावांमधील अंतर इथे मात्र काहीसा वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही विजयासाठी जे आव्हान समोर असणार आहे ते 11 धावांचं, येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 8.
8 चेंडूने 11 धावांचं लक्ष समोर असेल. पाहूया कशा प्रकारे या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. दोन गडी आतापर्यंत गमावले ते म्हणजे मराठा वॉरियर्स या संघाने सुद्धा 25 धावांच्या एका माफक लक्ष्याचा पाठलाग जरूर करत होते. परंतु माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकात चांगली सुरुवात झाली, परंतु दुसऱ्या षटकात निश्चितच मिलिंद यांनी काहीशी धावसंख्येवरती लगाम लगावली आणि फलंदाज बाद करण्यात देखील यश प्राप्त केलं. आणि त्यानंतर ज्या प्रकारे आपण पाहतोय जे प्रेशर निर्माण झालंय, धावांची जी कोंडी निर्माण झाली ती पाहूया कोणत्या फलंदाज इथे मात्र फोडण्यात यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राइकिंग एंडला गणेश मेहर. तर गोलंदाजी मागून पुनश्च एकदा सज्ज होतील दिनेश कोकम. स्लोअरवर पदीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेगची इथे लाईन हाताळली गेली. पंच आमच्याकडे वळत आहेत, स्वय चेंडू घोषित करतायत. प्रत्येक अतिरिक्त धाव इथे मात्र निश्चितच महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर मराठा वॉरियर्स संघाला धावा कोणत्याही प्रकारे येणं हे त्यांच्या बाजूने ठरणार आहे, त्यांच्या उपयोगाचं ठरणार आहे. धावा कशा येत आहेत याला तितकंसं महत्त्व त्यांच्यासाठी नसेल आता, परंतु धावा येणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला आले, पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिधज डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तद्वर मात्र दोन धावा घेतल्या जात आहेत, जद्वर चेंडूची फेक केली जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे साधलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या दोन धावांच्या मध्ये दिने धावफलक पुढे सरसावेल. जाऊन पुसेल तो यावी 17 या धावसंख्येवरती. 2.3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यात लगावल्या जात आहेत. विजयासाठी जे लक्ष आपण पाहतो, टार्गेट जे आहे 25 धावांचं, अजून विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय बॉलर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय, परंतु फेकी जर बाजी झाली तर रॉंग एंडला, चुकीच्या एंडला फेकी केल्यामुळे इथे दुसरी धाव देखील अर्जित केली जाते. चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला कॉलिंग पाहायला मिळेल आणि एकमेकांवरचा हा विश्वास निश्चितच एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर निश्चितच फेकी ही योग्य एंडला झाली असती तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस वाढले असते, संधी निर्माण झाली असती. परंतु या दोन धावांनी दोन पावलं अधिक नजीक जाऊन पोहोचतो म्हणजे मराठा वॉरियर्स हा संघ विजयाच्या दिशेने. 19 धावा धावफलकावरती या दोन धावांच्या मदतीने. या पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो ऑनसाईडच्या दिशेने, चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे, परंतु वृक्षांना चेंडू आदळतोय आणि मैदानात येतोय. परंतु या दरम्यान आपण पाहतोय दृश्य मैदानामध्ये घडताना संपूर्णपणे स्वतःला झोकून दिलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, परंतु या प्रयत्नात जरी बॅलन्स गेला असेल, पडले असेल, तरी मात्र आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि केवळ तेवढंच नाही तर कलेक्शन त्या चेंडूचं व्यवस्थित न झाल्यामुळे तिसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते. या तीन धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाते ती यावी 3 षटकांच्या अखेरीस 22 या धावसंख्येवरती. सिधज 22 धावा दोन खेळांच्या मोबदल्यात लगावल्या जात आहेत. विनंती असेल फिजिशियन्स जर संघाचे असतील त्यांनी त्वरित अटेंड करायचं आहे. खेळाडूला फलंदाजाला कोणत्या प्रकारची गंभीर दुखापत नसेल याची खातर जमा करून घ्यायचे. शेवटचं षटक शिल्लक असणाऱ्या विजयासाठी आवश्यक असलेल्या 3 धावा एक अत्यंत निर्णायक षटक असेल. 5 चेंडूने 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय शेवटच्या अंतिम क्षणात जे प्रेशर असतं त्या प्रेशरचा सामना करत असताना भल्या गोलंदाज असतील, भले फलंदाज असतील, परंतु त्या प्रेशरखाली दडपणाखाली कधी कधी चुका करताना देखील सापडलेत. तर पाहूया 5 चेंडूने 3 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे होतोय. सिधज आठवते ती एक घटना, अर्थात साऊथ आफ्रिका विरुद्ध भारताचा तो सामना. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी तो सामना मात्र भारतीयांसाठी विजयश्री प्राप्त करून दिला होता त्या सामन्यामध्ये. अशाच प्रकारचा काहीसा इतिहास रचावा लागेल. गोलंदाजी मार्क व गोलंदाज सज्ज होतील यावेळी अंतिम निर्णायक षटक घेऊन अमित कापडी. तर फलंदाजी मार्क व स्ट्राइकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात ते अभिजित, माफ करा गणेश. 25 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 22 धावा धावफलकावरती आधीच आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत चुरशीचा ठरणारा सामना, निश्चितच
या सामन्यात आपल्याला हल्ले आणि प्रतिहल्ले पाहायला जरूर मिळाले, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं देखील. आपल्या बेदखतेमुळे या सामन्यात मोठा फटका अजूनही पाहायला मिळाला नाही. काही पहिला चेंडू इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झालाय. शॉर्ट आर्म पुल केला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद होताना पाहायला मिळतोय. आणि हेच मित्रांनो क्रिकेट आहे, कधी या संघाच्या बाजूने तर कधी त्या संघाच्या बाजूने जात असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू नजीक इथे सामन्याचं पारडं निश्चितच बदलताना पाहायला मिळतंय. काही सहज सोपं वाटणार आहे लक्ष पाच चेंडूमध्ये तीन धावांचं. आता मात्र पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन करून पुन्हा एकदा एक संधी निर्माण केली जाते, ती म्हणजे जर दिनेश इलेव्हन संघासाठी गोलंदाज अमितच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलं जात आहे. सामन्याचं पारडं आपल्या संघाच्या बाजूने जरूर झुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुनरागमन या सामन्यामध्ये केलं जात आहे दिनेश इलेव्हनच्या माध्यमातून. आता मात्र लक्ष असेल ते तीन धावांचं, येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते केवळ चार. चार चेंडू आणि तीन धावांचं हे लक्ष पाहूया कशा प्रकारे साधलं जात आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने पाचारण करतील राजेंद्र पाताडे. त्यापैकी तिथं आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राइकिंग एंडला, ज्याविषयी त्यांच्या बॅटमधून निश्चितच अजूनही चांगले तितकेसे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत. पाहूया त्यांच्याकडून अपेक्षा जरूर असतील. बराचसा वेळ खेळपट्टीवरती आहे तर कोणत्या प्रकारची कामगिरी राहते त्यांच्याकडून या शेवटच्या अंतिम आणि निर्णायक षटकामध्ये. विजयाच्या जरूर उंबरड्यावर, परंतु विजय श्री प्राप्त करण्यासाठी अजून तीन धावांची गरज. यावेळी मात्र बॅकफुटला येत आहेत, स्टेअर केला जातो पॉईंटच्या दिशेने, चेंडूला कट केला जात आहे, गॅपमध्ये भेदून काढला जातो. पाहूया किती धावा या चेंडूवरती मिळतील. पंचांचा इशारा येतोय एका धावीसाठीचा फटका. घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि घोषीच्या स्वरूपात मिळणारी एक धाव जरूर धाव संख्येत ॲड होईल. अजूनही विजयासाठी आवश्यक असेल या दोन धावांची, येणारे चेंडू शिल्लक असलेले तीन. तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता विजयासाठी. मराठा वॉरियर्स विरुद्ध दिनेश इलेव्हन या दोन माताबड संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमित सज्ज होतील अभिजितसाठी. आणि यावेळी मात्र त्रिफळाची बाद होत आहेत, क्लीन बोल्ड केलं जात आहे. फर्निचर इथे मात्र डिस्ट्रॉइड केलं जात आहे. अमित यांच्या माध्यमातून स्टंप टू स्टंपची लाईन हाताळली गेली. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे मात्र सांगत देत असताना आपल्याला पाहायला मिळत इथे अमित. निश्चितच फलंदाज अभिजित यांना बॅकफूटवर जाण्यात प्रवृत्त केलं. खऱ्या अर्थाने हा फ्रंटफूटचा चेंडू होता, फ्रंटफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु निश्चितच फुटवर्कमध्ये काहीशी चुकले. जे शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं त्या शॉर्ट सिलेक्शनमध्ये काहीशी कमतरता आढळली आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज इथे मात्र अभिजित बाद होताना चौथा धक्का लागतोय तो म्हणजेच मराठा वॉरियर्स संघाला. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक चेंडूने जे सामन्याचं पारडं बदलत आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन दिनेश इलेव्हन संघाने पुनरागमन जरूर केलं होतं. दुसऱ्या चेंडूवर एकीने धाव घेऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं होतं मराठा वॉरियर्स विजयाच्या दिशेने जातोय की काय. तर पुन्हा एकदा अमित आपल्या या जादुई गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तरी फरकशीत बाद केलं जात आहे आणि पुन्हा एकदा दिनेश इलेव्हन संघ या सामन्यात आपला शिरकाव करत असताना. विजयासाठी आता मात्र दोन धावांची आवश्यकता, चेंडू मात्र शिल्लक असतील ते दोन. अत्यंत चुरशीचा उत्कंठावर्धक ठरलेला हा सामना. या चेंडूवर बॅटची आउटसाइड एज घेतली जाते, चेंडू मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. आता मात्र सामना येऊन ठेपला येतो बरोबरीत. स्कोर सार लेवल एक चेंडू आणि एका धावाची आवश्यकता, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पाहूया काय घडेल आणि काय बिघडेल या सामन्यामध्ये. एक चेंडू आणि एका धावाची आवश्यकता, सुपर ओव्हरची देखील शक्यता आहे. मित्रांनो कोण विसरेल या वर्षीचा तो ऐतिहासिक सामना. जर इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर या वर्षीचा 2019 क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंड येथे पार पडलेला क्रिकेट वर्ल्ड कप, त्याची फायनल इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि ज्या सामन्यात देखील आपण सुपर ओव्हर पाहिली होती आणि सुपर ओव्हरचा थरार अनुभवला होता आणि ती सुपर ओव्हर देखील टाय करण्यात आली. त्यानंतर मात्र ICCच्या रूलनुसार अधिक बाउंड्रीजची संख्या इंग्लंडच्या खात्यात असल्यामुळे इंग्लंड संघाला विजयश्री विजय घोषित केल्यानंतर आलं आणि तो चॅम्पियन्सचा बोर्ड आणि तो क्रिकेट वर्ल्ड कप हा इंग्लंडच्या नावावर प्रथमतःच इतिहासामध्ये आपण लागताना पाहिला आहे. परंतु आता पाहूया कशा प्रकारचं दृश्य क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये पूर्ण धाव बदल केला जातो. सर्वच प्लेयर आपण पाहतो 38 सर्कलच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन घेतली आणि इथे मात्र निश्चितच आपल्याला सुपर ओव्हरचा थरार अनुभवता येणार आहे. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा सस्पेन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळाला, ज्या प्रकारच्या घडामोडी पाहायला मिळाला, कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने आणि काय षटक पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर विकेट, पुन्हा चौथ्या चेंडूवर एक धाव आणि शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करत या सामन्याचा निकाल मात्र अनिर्णित राहिलाय. दोन्ही संघांचा स्कोर हा लेवल झालाय, सामना टाय झालाय. त्यामुळेच आता मात्र सामन्याचा निकाल लगावला जाईल तो सुपर ओव्हरच्या माध्यमातून.
मित्रांनो सुपर ओव्हरचा थरार आता मात्र आपल्याला